नमस्कार, मी अनामिका मराठे. आज बऱ्याच दिवसांनी आपण पर्सची व्हिडिओ करायला घेणार आहोत. तर आज मी तुम्हाला पाऊच कसा बनवायचा ते सांगणार आहे. या पद्धतीचा पाऊच आपण बनवणार आहोत. हा मल्टीपर्पज पाऊच आहे. तुम्ही कॉस्मेटिकसाठी वापरू शकता, मेडिसिनसाठी वापरू शकता, ट्रॅव्हलसाठी वापरू शकता. हा कसा बनवायचा ते आपण बघूया. त्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते मटेरियल मी हे ज्यूटचं घेणार आहे. हा बराच थिक कापड आहे, याचं हे टेक्स्चर पण आहे छान. तर याला अस्तराची गरज नाही, त्यामुळे आपण हे अस्तराशिवायच कसा बनवायचा ते बघणार आहोत. या पद्धतीचं हे ज्यूट कापड आहे. बरं, आता आपण पाऊच बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी ह्या दोन स्ट्रीप घेतलेल्या आहेत, 7.5 इंच बाय 2 इंचाच्या ह्या दोन स्ट्रीप घेतलेल्या आहेत. त्यानंतर हा एक पीस मी घेतलेला आहे. हा मी 13 इंच बाय 11 इंचाचा पीस घेतलेला आहे. 13 इंच बाय 11 इंच. तर याची आपण या पद्धतीने घडी घालणार आहोत. त्यानंतर ही झिप घेतलेली आहे मी, याला रनर लावलेला आहे ऑलरेडी. हा इथे आपण लांबीला 13 इंच घेतलेला आहे आणि हा आपण घेतलेला आहे 11 इंच इथे विड्थला. तर आपण हा या पद्धतीने हा फोल्ड करणार आहोत शिवताना. आणि आपल्याला याला दोन स्ट्रीप लावायचे आहेत, हँडल करायचे. तर त्यासाठी आपण हँडलसाठी हा पीस घेतलेला आहे. हे दोन पीस घेतलेले आहेत हँडलसाठी. तर हे आपण 7.5 इंचाचे घेतलेले आहेत, 7.5 इंच बाय 2 इंच. आपण हे स्ट्रीप दोन घेतलेले आहेत आणि ही आपण झिप घेतलेली आहे, ज्याला रनर आपण लावून घेतलेलं आहे. तर हे आपण झिप आणि रनर जे आहे, ही रनर लावून घेतलेले आहे आपण. ही झिप आपण या पद्धतीने इथे ठेवणार आहोत. हा सुलटा भाग आहे, या सुलटा भागावर झिपची सुलटी बाजू आपण इथे ठेवणार आहोत अशी या पद्धतीने. आणि इथे आपण शिवून घेणार आहोत. हे शिवून झाल्यानंतर इकडची बाजू आपण, ही बाजू जी आहे ती याला या पद्धतीने जोडायची आहे. हे दोरे कट करायचे आहेत. एक बाजू शिवून झाल्यानंतर ही दुसरी बाजू मॅच करायची इथे आणि ती इथे शिवून घ्यायची आहे. मी तुम्हाला आता एक बाजू शिवून दाखवते याची. हे झिप मी आधी इथे क्लोज करून घेते त्याचा एंड, म्हणजे आपण शिवताना हे रनर बाहेर पडायला नको, त्यासाठी हे मी क्लोज करून घेते. या पद्धतीने मी हे रनर क्लोज केलेला आहे. याला मी पिनअप करून घेते. इथे मी याला डबल स्टिच करून घेतलेले आहे. आता आपण याला सुलटं करण्याआधी हे जे एंड आहेत हे जरा क्लोज करून घेतोय, म्हणजे हे धागे जे आहेत हे निघायला नको ज्यूटच्या कापडाचे. हे बघा, इथे आपण हे एंड जे आहेत त्याचे हे क्लोज करून घेतलेले आहेत. या पद्धतीने हे दिसतंय मला, एकही धागा त्यामुळे आता बाहेर येणार नाहीये. आता आपण हे या पद्धतीने फोल्ड करायचा आहे हा कापड इथे.
हा बराच थिक कापड आहे त्यामुळे थोडं काळजीपूर्वक फोल्ड करायला लागेल. या पद्धतीने हे दिसलं पाहिजे. इथे आपण आता स्टिच करणार आहोत ह्या भागात. इथे घट्ट धरून ठेवायचंय आणि हे शिवताना खालची आपली झिप जी आहे ती शिवल्या गेली पाहिजे. हे बघा इथे आपली ही स्टिच शिवून झालेली आहे आणि ही झिप जी आहे ही पण शिवल्या गेलेली आहे त्यामुळे ही अशी फोल्ड होणार नाहीये. ह्याच्या एजवर आपली ही जी स्टिच आहे ती आलेली आहे. तर या पद्धतीने ही आपली स्टिच इथे शिवून झालेली. आता आपण झिपची दुसरी बाजू शिवणार आहोत. त्यासाठी आपण या पद्धतीने हे फोल्ड करून घ्यायचं आहे. या दोन्ही एज जे आहेत कडा कापडाच्या त्या मॅच करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. मी इथे ही कडा जी आहे कापडाची ही मॅच करून घेतलेली आहे. या पद्धतीने हे आपण इथे पिनअप करून घेतलेली आहे दुसरी बाजू आणि आपण आता दुसरी बाजू शिवून घेतोय. इथे पण आपण याला डबल स्टिच करतोय. आता आपण हे उलटवण्याआधी इथे याला सुद्धा आपण क्लोज करून घेणार आहोत. हे बघा ही दुसरी बाजू पण आपली क्लोज झालेली आहे. ठीक आहे. आता आपण हे ओपन करणार आहोत रनर. आणि ही उलट हे उलटवल्यानंतर आधीची बाजू जशी आपण केली फोल्ड त्याच पद्धतीने ही पण फोल्ड करायची आहे. या पद्धतीने हा कापड ह्या झिपवर आला पाहिजे आणि इथून आपण स्टिच करून घेणार आहोत. हे इथे आपण हे पिनअप करून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याच्यावर स्टिच करणार आहोत. खाली दुसऱ्या बाजूचा कापड दाबला जात नाही ना ते मधून मधून चेक करून घ्यायचंय. बऱ्याचदा शिवण करताना दुसरी बाजू नाही तर स्टिच केल्या जाते. तेव्हा ह्याचे एज जे आहेत ते व्यवस्थित इथे दाबल्या गेलेले आहेत या पॉइंटला त्यामुळे ही असं फोल्ड होत नाहीये. इथे आपण हे शिवून घेतलेलं आहे. ह्याच्या काठावर पण इथे एक टीप आपण टाकणार आहोत. आपण ही दुसरी टीप टाकून घेतलेली आहे काठावर. तसेच आपण दुसऱ्या बाजूला पण आणखी एक टीप टाकून घेणार आहोत. हे इथे आपण दोन स्टिच करून घेतलेले आहेत दोन्ही बाजूंनी आणि हे शिवण्यासाठी ही जी झिप आपण घेतलेली आहे ही कापडाच्या साईज पेक्षा दोन्ही बाजूंनी एक एक इंच जास्त राहील अशा पद्धतीने झिपचा साईज घ्यायचा आहे. कारण आपण ज्यावेळेस हे ओपन करून इथे स्टिच टाकतो तर रनर आपलं बाहेर येऊ नये त्यासाठी आपल्याला ह्या झिपचा साईज आहे हा थोडा मोठा हवा आहे. एक इंचाने हा झिपचा साईज दोन्ही बाजूंनी जास्त घ्यायचा आहे.
ह्या बाजूने एक इंच आणि दुसऱ्या बाजूने एक इंच. आता याला उलट करून आपण साइडची स्टिच करायची आहे. आता आपण याला उलट करून या पद्धतीने हा फोल्ड घातलेला आहे. हा इथे आपण हा सेंटर काढलेला आहे दोन्ही बाजूंचा. इथे थोडासा आपण कट करायचा आहे. हा पॉइंट सेंटर काढून घ्यायचा आहे. हा सेंटरचा पॉइंट आपण थोडा इथे कट करणार आहोत. इथे आपण याला मार्क करून घेऊया सेंटर. तसंच आपण दुसऱ्या बाजूला पण सेंटर मार्क करून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचंय, ह्या झिपचा सेंटर, हा झिपचा सेंटर आणि हा कट केलेला सेंटर कापडाचा, हे दोन्ही मॅच करायचे आहेत आपण. या पद्धतीने हे हा सेंटर इथे आला पाहिजे झिपचा. हा इथे मॅच झाला पाहिजे बरोबर आणि त्याला पिनअप करून घ्या. इथे पण हा झिपचा सेंटर आणि हा कट केलेला आपण सेंटर दोन्ही मॅच करायचे आहेत. आता आपण ही पट्टी आधी बनवून घेणार आहोत जी आपल्याला साईडला हँडल म्हणून वापरायची. त्याचा आपण दोन्ही बाजूंनी हे फोल्ड करून हे हँडल या पद्धतीने तयार करून घेणार आहोत. इथे आपण ही या पद्धतीने हँडल तयार करून घेतलेला आहे. हे तर दुसऱ्या बाजूचा आपण करून घेतो. इथे आपले हे दोन्ही हँडल तयार झालेले आहेत. आता हे हँडल आपण यात कशा पद्धतीने लावायचे ते बघूया. इथे आपण हा जो सेंटर काढलेला आहे झिपचा आणि कापडाचा सेंटर, तर ह्या सेंटरच्या इथे आपण हे हँडल लावणार आहोत. ही बाजू जी आहे ती आपल्याला आत टाकायची आहे आणि ही ओपन बाजू जी आहे ती आपण बाहेर ठेवणार आहोत, ती शिवल्या जाईल इथे. त्यामुळे मी आता हे दोन असं या पद्धतीने ठेवून शिवणार आहे. तर इथे मी हे सेंटरला हँडल ठेवलेले आहेत आता आणि मी ते पिनअप करून घेते म्हणजे ते सरकणार नाहीत. आणि आता आपण इथून हे स्टिच करून घेणार आहोत पूर्णपणे. याला आपण डबल स्टिच टाकूया. इथे आपण हे शिवून घेतलेलं आहे. आता आपण ही एक्स्ट्राची जी झिप आहे ती कट करून घेणार आहोत. आता मी इथे सुद्धा हे जे एजेस आहेत त्याचे हे क्लोज करून घेणार आहे जेणेकरून धागे जूटचे बाहेर येणार नाहीत आणि आपलं प्रॉडक्ट दिसायलाही सुंदर दिसेल. हे बघा इथे हे एजेस मी क्लोज करून घेतलेले आहेत. तसंच आता आपण दुसऱ्या बाजूने पण शिवून घेणार आहोत. दोन असे ठेवायचे कारण हा कापड थिक आहे खूप. जर मी एकावर एक करून ठेवले तर ते शिवले जाणार नाही म्हणून मी या पद्धतीने ठेवून शिवणार आहे. ही बाजू मी
बंद बाजू जी है ती मैं आठ टाकले है। इथे हा मी सेंटर याला मैच के लिए हा जो कट के लिए पोर्शन तो इथे मी मैच के लिए हा जीप ही बरोबर मैच के लिए। आता पिनअप करू आणि स्टिच करू। आता ही दुसरी बाजू पण आपण शिवून घेतो। झिप वरून सुई नेताना काळजीपूर्वक सुई न्यायची आहे कारण सुई तुटू शकते। इथे आपण ही स्टिच टाकून घेतलेली आहे। डबल स्टिच टाकलेली मी आणि एक्स्ट्राची झिप आपण कट करून घेतोय। इथे आपले दोन्ही बाजूला हँडल शिवून झालेले आहेत आणि साइड स्टिच आपण केलेली आहे इथे। आता आपण हे जे कॉर्नर आहेत इथे आपण एक एक इंच मार्किंग करणार आहोत। जिथे आपण हे स्टिच केलेलं आहे ह्या शिलाईपासून आपण एक इंच मार्किंग करतोय इथे। तसंच ह्या बाजूला पण आपण एक इंचावर मार्किंग केलेलं आहे। हे बघा इथून हे एक इंच आणि इथून हे एक इंच हा आपण स्क्वेअर इथे काढून घेतलेला आहे। असा स्क्वेअर आपण उरलेल्या तिन्ही बाजूंना करायचा आहे। हे बघा आपण इथे चारही बाजूंनी हे मार्किंग करून घेतलेलं आहे एक एक इंचच। इथे आता आपण हे मार्किंग जे केलेलं आहे तिथे आपण आता या पद्धतीने धरून शिवून घ्यायचंय। हे बघा इथे हे दोन्ही बाजूंनी मार्किंग आहे एक एक इंचचं। या बाजूला पण हे असं एक इंचचं मार्किंग केलं आहे आणि ह्या बाजूने पण एक इंचचं मार्किंग केलेलं आहे। तर इथे आपण हे आतून या पद्धतीने ओपन करून हे दोन्ही कॉर्नर मॅच करायचे दोन्ही बाजूचे। या पद्धतीने हे दोन्ही कॉर्नर मॅच करायचे हे धरून या पद्धतीने। आणि हा जो भाग आहे हा एका बाजूला करायचा आहे आणि स्टिच करायचा आहे। इथे स्टिच करायचा आहे। हे बघा मी या बाजूला ही शिलाई घेतलेली आहे आणि जे मार्किंग आहे त्याच्यावर मी स्टिच करते। या पद्धतीने मी चार पाच स्टिच इथे घातलेले आहेत। हे बघा तो कॉर्नर सुलटा केल्यानंतर असा दिसतो। ठीक आहे असंच आता आपण उरलेल्या तिन्ही बाजूंना शिवून घेणार आहोत। इथे आपले हे चारही बाजूला कॉर्नर शिवून झालेले आहेत। हा एक्स्ट्राचा भाग जो आहे तो कट करणार आहोत। आणि हा भाग पण जो आहे तो पण मी आता क्लोज करून घेते म्हणजे धागे बाहेर येत आहे। इथे आपल्याकडे चारही बाजूंना इंटरलॉकिंग झालेलं आहे। या पद्धतीने ही आपण कोर्स तयार केलेली आहे। याला आता आपण सुलटा करूया। कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे
इथे आपला हा पाउच मल्टीपर्पज पाउच तयार झालेला आहे। आपण छान हँडल पण बनवलेले धरण्यासाठी। तर आपला इथे हा मल्टीपर्पज पाउच तयार झालेला आहे, जो आपण कॉस्मेटिक म्हणून वापरू शकतो, मेडिसिन साठी वापरू शकतो, ट्रॅव्हल पाउच म्हणून वापरू शकतो, स्टेशनरीला वापरू शकतो। इथे आपण याला छान दोन हँडल दिलेले आहेत धरण्यासाठी, कम्फर्टेबली तुम्ही हे धरून ओपन करू शकता हा पाउच। या पद्धतीने हा आतून पण दिसत आहे। माझं हे शिकवलेलं तुम्हाला नक्कीच कळलं असेल असं मी गृहीत धरते। तेव्हा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। Have a good day.